नमस्कार. अक्षरयात्रीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून काव्य सादरीकरण या सदराअंतर्गत कविवर्य बाभ बोरकर यांची कविता आपल्यासमोर सादर करत आहेत ऋषिकेश पाटील. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील आज आपणा सर्वांच्या भेटीकरता आलेलो आहो. मित्रांनो, स्वातंत्र्य दिवस जवळ येत आहे हे आपण सर्वजण जाणता, आणि स्वातंत्र्यदिनाच्या उर्मी ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये भरभरून वाहत आहे. मित्रांनो, आज घराघरात जरी कोरोना या विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जनसमुदाय हा घरात असला तरीही मात्र स्वातंत्र्याचं प्रेम आणि देशाबद्दलची आपुलकी हे प्रत्येकाच्या हृदयात तितक्याच जोमाने संचरलेली आहे. मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील आज अक्षरयात्री या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या भेटीकरता आलेलो आहो. मित्रांनो, आपण सर्वजण जाणता की आज आपला देश स्वातंत्र्याच्या या उत्सवामध्ये सामील होत आहे, आणि या स्वातंत्र्य उत्सवाच्या मागे आज जो आपण साजरा करतो आहे यामागे जर खरोखर कुणाचा हात असेल, खरोखर कुणाला श्रेय जात असेल, तर ते आपल्या देशाचे स्वातंत्र्यवीर, क्रांतीवीर. मित्रांनो, त्या लोकांनी आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण सांडले, स्वतःचे जीवन समर्पित केले, त्या लोकांना एक आदरांजली समर्पित करायची म्हणून अक्षरयात्री या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या काव्य सादरीकरण या भागामध्ये मी आपणा सर्वांना भेटीकरता आलेला आहो. मित्रांनो, अक्षरयात्रीचा हा उपक्रम फार स्तुत्य आहे, त्यामुळं या काव्य सादरीकरणाच्या भागात त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी अक्षरयात्रीचे कोटी कोटी आभार मानतो, आणि अक्षरयात्रीच्या या स्तुत्य उपक्रमास अनंत शुभेच्छा देतो. मित्रांनो, खरोखर आज मी आपणा सर्वांना त्या स्वातंत्र्यवीरांचं महत्त्व पटवून देणार आहे. मित्रांनो, आज आपण पाहतो की आज आपण या स्वतंत्र देशात स्वतंत्रपणे वावरत आहोत, परंतु याचं श्रेय हे आपल्या क्रांतीवीरांना, आपल्या स्वातंत्र्यवीरांना जाते. मित्रांनो, अनेक जुलमी राजवटींनी आपल्या देशावर राज्य केले, परंतु या जुलमामधून, या अत्याचारापासून आपली सुटका आपल्या स्वातंत्र्यवीरांनी केलेली आहे. मित्रांनो, बाभ बोरकर हे मराठीतील फार सुप्रसिद्ध कवी आहे, आणि मराठी साहित्यातील या बाभ बोरकरांच्या लावण्यरेखा या कवितेच्या माध्यमातून मी आपल्या स्वातंत्र्यवीरांची जीवन हे कशी श्रेष्ठ आहे हे आपल्याला पटवून देणार आहे. मित्रांनो, बाभ बोरकरांची लावण्यरेखा ही फार प्रसिद्ध कविता आहे. त्यामध्ये कविवर्य बाभ बोरकर म्हणतात, देखने ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखने ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावडे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जगाच्या सांडीती चंद्रप्रभा. देखणे ते ओठ जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणे ती पाऊले जे ध्यासपंथे चालती, वाडवंटा तुनी सुद्धा स्वस्ती पद्धे रे किती. देखणे ते स्कंध जाये सूडनेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाडावया. देखणे ते जीवने जे तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्या तून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्त सापा. कविवर्य बाभ बोरकर आपल्या कवितेच्या शेवटच्या या काव्योक्तींमधून फार सुंदर वर्णन करतात की देहांत कुठला सुंदर आहे. देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. मित्रांनो, बाबा बोरकरांची ही कविता फार समर्पकरित्या आपल्या स्वातंत्र्यवीरांना लागू पडते, त्यांच्या जीवनाला लागू पडते, त्यांच्या कार्याला लागू पडते. मित्रांनो, आज आपण पाहतो की खरोखर जीवन फार सुंदर असते, परंतु कुठलं जीवन सुंदर असते. आज आपण देशात राहतो, आपण आपल्या देशाबद्दल प्रेमही बाळगतो, परंतु समाजाबद्दलची आपली आपुलकी दिवसेंदिवस कमी होत आहे, देशाबद्दलचं आपलं प्रेम दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे आपल्यामध्ये स्वार्थ, लोभ ह्या वृत्ती फार जोमाने संचरत आहे. मित्रांनो, या सर्वांच्या लोभ स्वार्थ यांचा मर्दन करून आपल्याला स्वातंत्र्यवीरांसारखी एक प्रबळ ज्योत देशप्रेमासाठी जागृत करायची आहे, त्यांच्या जीवनातून आपल्याला त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. मित्रांनो, जीवन सुंदर असतं, परंतु कुठलं जीवन सुंदर असतं, सौंदर्य म्हणजे काय. कविवर्य बाभ बोरकर पहिल्याच काव्यक्तीमधून सांगतात की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटेवा सावडे या मोल नाही फारसे. म्हणजे चेहरा कुठला सुंदर आहे, कविवर्य बाभ बोरकर फार सुंदररित्या सांगतात की चेहरा तो सुंदर नाही जो गोरा आहे,
चेहरा गोरा आहे किंवा सावळा आहे याला फार मोल नाही, परंतु कुठला चेहरा देखणा आहे याबद्दल कविवर बाबा बोरकर आपल्याला सांगतात की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, त्यांचं मन हे प्रांजळ आहे, तेच चेहरे फार देखणे आहेत. आणि आपले स्वातंत्र्यवीर हे फार प्रांजळ मनाचे होते, त्याच्याबद्दल समाजाबद्दलची भावना त्यांच्याबद्दल होती, लोकांचा विचार त्यांनी केला, देशाबद्दलचं प्रेम त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. मित्रांनो तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, ओढीती दुःख जगाच्या सांडीती चंद्रप्रभा. मित्रांनो खरोखर कुठले डोळे सुंदर आहेत? मित्रांनो डोळे तेच सुंदर आहे जे डोळे लोकांचं समाजाचं देशाचं दुःख आपल्या डोळ्यांमध्ये साठवतात, आणि ते दुःख कमी करण्यासाठी किंवा दुसऱ्याचं दुःख बघून स्वतःच्या त्यांच्या डोळ्यामधून जेव्हा अश्रू पडतात अश्रू सांडतात तेच डोळे देखणे आहे. मित्रांनो क्रांतीवीर भगतसिंग असतील, आझाद असतील, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू या मंगल पांडे या सर्व क्रांतीवीरांनी जेव्हा समाजाचं दुःख पाहलं प्रजेचं दुःख पाहलं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून अश्रू सांडले, म्हणून तेच डोळे सौंदर्यवान आहेत. मित्रांनो त्याही पुढे जाऊन कविवर बाबा बोरकर आपल्याला सांगतात की खरोखर ओठ कुठले सुंदर आहेत, कुठल्या प्रकारचे ओठ सुंदर आहेत. कविवर बाबा बोरकर सांगतात देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे आणि ज्यांच्या लागवा आणि सत्य होते कोडे. मित्रांनो या काव्योक्तीकडून बघून मला खरोखर आठवण होते ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची. काय महात्मा गांधीजींचे शब्द होते, तेच ओठ देखणे होते मित्रांनो ज्यांनी सत्य सुद्धा कोवळे केले. मित्रांनो म्हणून महात्मा गांधीजींची फार आठवण होते. त्याचबरोबर समोरच्या अशा अशा ओळी आहे जे खरोखर आपल्या स्वातंत्र्यवीरांना लागू पडते. मित्रांनो पुढे कविवर्य बाबा बोरकर म्हणतात देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. मित्रांनो खरोखर किती देखणे ते हात होते सरदार वल्लभभाई पटेलांचे, ज्यांनी संपूर्ण संस्थान भारतात विलीन करून त्यांच्या हाताला एक निर्मितीचे डोहळे होते, ज्यांनी अखंड भारताचं स्वप्न पूर्ण केलं. मित्रांनो याही पुढे जाऊन कविवर्य बाबा बोरकर पुढच्या ओळीत म्हणतात की देखणे ती पाऊले जे ध्यास पंथे चालती वाढवंटा तुनी सुद्धा स्वस्ती पद्य रेखती. मित्रांनो खरोखर पाऊले कुठली सुंदर आहेत. अहो मित्रांनो आपण बघतो की जी पावले अनेक अत्याचारांनंतर सुद्धा आपल्या ध्यास पंथापासून थोडेही विचलित झाले नाही, आपल्या ध्येयापासून थोडेही बाजूला सरकले नाही, ती म्हणजे चंद्रशेखर आझादांची, त्यानंतर मंगल पांडेंची, राजगुरु भगतसिंगांची पावले मित्रांनो, ज्यामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मित्रांनो देखणे ते स्कंद जाय सूड नेता स्वेच्छया, देखणे ते स्कंद जाय सूड नेता स्वेच्छया, लाभ रे आदेश प्राणा निश्चय पाळावया. मित्रांनो खरोखर कुठले खांदे मजबूत आहे, कुठले खांदे सुंदर आहे. मित्रांनो ज्या खांद्यांनी स्वतःचं मरण, स्वतःची अस्थि, स्वतःचं शरीर, स्वतःचं मृत शरीर हे आपल्या खांद्यावर नेण्याचं पसंत केलं, लाभले आदेश प्राणा निश्चय पाळावया, स्वातंत्र्यासाठी स्वतःचं मरण पत्करलं, त्या क्रांतीवीरांचे खांदे मजबूत आहे, ते खांदे सुंदर आहे. मग ते क्रांतीवीर आपल्याला माहीतच आहे झाशीची राणी यांच्यापासून तर संपूर्ण क्रांतीवीर ज्यांनी देशासाठी आपले प्राण सांडले खरोखर ते श्रेष्ठ होते. मित्रांनो त्याही पुढे कविवर्य बाबा बोरकरांनी आपल्या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे की खरोखर जीवन कुठलं सुंदर आहे. देखणी ती जीवने जे तृप्तीची तीर्थोदके चांदणी ज्या तून फाके शुभ्र पाळ्यासारखे. मित्रांनो खरोखर तेच जीवने तृप्तीची तीर्थोदके याला म्हटलेलं आहे बाबा बोरकरांनी. ते कुठली जीवने आहे ज्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं, तीच जीवने म्हणजे आपल्या क्रांतीवीरांची, आपल्या स्वातंत्र्यवीरांची जीवने आहे. मित्रांनो आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची जीवने आहे. आज आपण बघतो की आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत, आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित झोपतो, पण त्यामागे खरोखर जर त्याचं श्रेय कुणाला जात असेल तर सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांना जाते. मित्रांनो जे आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला सोडून सीमेवर तैनात आहे आपल्या सुरक्षेसाठी. मित्रांनो खरोखर आज आपण जर पाहिलं तर कुठल्या प्रकारचं देहांत माणसाला मिळायला पाहिजे. मरण जन्माला आल्याच्या नंतर माणसाचं मरण हे अटळ आहे. मित्रांनो जो व्यक्ती जन्माला आला तो व्यक्ती एक दिवस मरणार, परंतु मरण कसं असलं पाहिजे. बाबू बोरकर म्हणतात देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. मित्रांनो खरोखर देहांत प्रत्येकाचा होणार, परंतु कसला देहांत, जो आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपले विचार, आपले आचार आपल्या समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यांच्या मनामनात त्यांचे विचार भिंतात, तेच जीवन, तेच विचार, तेच देहांत मित्रांनो
सुंदर आहे असे बाबा बोरकर म्हणतात. आज लोकमान्य टिळक आपल्यात नाही, परंतु स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच हा विचार आपल्यापर्यंत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आपल्यात नाही, परंतु शिक्षण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांचा विचार आपल्या रगारगात धावतो आहे. मित्रांनो, आज मंगल पांडे, राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सगळे लोक जरी आपल्यात नसतील, परंतु त्यांचे विचार आज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणून त्यांचा देहांत सुंदर आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण सांडले. म्हणून मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिनाच्या या पार्श्वभूमीवर मी आपणा सर्व क्रांतीवीरांना, आपल्या देशाच्या सर्व स्वातंत्र्यवीरांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. आणि आज खरोखर आपणासुद्धा या अक्षर यात्रेच्या माध्यमातून विनंती करतो की आज ज्या वेळेला आपण हा देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहो, तर या स्वातंत्र्य दिनामध्ये त्या स्वातंत्र्यवीरांची सुद्धा थोडी आठवण ठेवा. ज्याप्रमाणे एक देशभक्तीचं गीत मला या ठिकाणी आठवत आहे, ए मेरे वतन की लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. म्हणून मित्रांनो, त्या स्वातंत्र्यवीराची आठवण या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला झालीच पाहिजे. म्हणून हे मी या अक्षरयात्रेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की ते थोडी आदरांजली आपल्या स्वातंत्र्यवीरांना सुद्धा त्यांची आठवण या स्वातंत्र्य दिनी आपण करूया. मित्रांनो, घरातच राहू, सुरक्षित राहू, कोरोनावर मात करू, देश जिंकेल, कोरोना हरेल. मित्रवाद, धन्यवाद मित्रांनो, आणि अक्षरयात्रेचे सुद्धा कोटी कोटी आभार.